बच्चा आपकी गई मैं सिला क्यों। वाजलेले आहेत पावणे 8 वाजलेले आहेत आणि वडाळ्याला निघायचं जायचं आहे। तर काय झालं सांगते तुम्हाला, म्हणजे 7:30 ला फोन आला, नाही सॉरी 7 ला फोन आला आणि 7:30 ला आम्ही भानू स्टेशनला पोहोचलो तयारी करून आणि निघालोय। तर कशासाठी चाललोय काय चाललोय ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच, त्यासाठी हा जो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघत राहा। आणि रात्रीची वेळ आहे, तर पोच आम्ही वराळ्याला पोहोचल्यानंतर मग आम्ही तुम्हाला दाखवू काय काय कसं लोकेशन आहे काय आहे, कारण त्या लोकेशनवर फर्स्ट टाइम चाललोय आम्ही सुद्धा। तर तुम्ही सुद्धा चला आणि एन्जॉय करूया, चला मग। भरपूर दाखवते तुम्हाला। आणि कमीत कमी लॉकडाऊनच्या आधी मी चेंबूरला इथे कामाला यायची तेव्हाही अशी गर्दी बघायला मिळायची, पण आज 4 साडेचार वर्षानंतर आज ही एवढी गर्दी बघायला मिळत आहे। तर चला तुम्हाला दाखवते, बघा केवढी गर्दी आहे बघा। आम्ही इथून चालतोय आपलं बरकत अली रोड, हा ब्रिज आहे तिथे जाण्यासाठी। तर किती अंधार आहे बघा, लाईट पण लावलेलं नाही आणि खूप मोठा ब्रिज आहे इथून, खूप म्हणजे खूपच मोठा ब्रिज आहे मेन रोडला जाण्यासाठी। आणि सगळी लोक टॉर्च लावून जात आहेत, जरा पण लाईट नाही आहे, लाईट तरी लावायला पाहिजे ना सगळीकडे। हे बघा सगळे लोक टॉर्च लावून जात आहेत, हे बघा किती काळोख आहे बघा। आणि जर नवीन माणूस आला ना नक्कीच झड पडेल। हे बघा आता इथे पायरी आहे बघा, हा म्हणजे एवढा काळोख आहे आणि कसं चालायचं। आणि खूप मोठा ब्रिज आहे बघा, सगळीकडे काळोखच आहे, एवढा मोठा ब्रिज आहे, स्टेशनपासून खूप मोठा ब्रिज आहे। लाईट तरी लावून घ्यायला पाहिजे ॲटलीस्ट इथे। आणि खरंच नवीन माणूस जर आला ना तर नक्कीच धड पडेल। हे बघा मध्ये मध्ये अशा पायऱ्या आहेत। चला फायनली मी पोहोचले आता। बघा इकडे एक ऑफिस आहे, असा हा आता मेकअप रूम आहे आणि आता इथे सिया रेडी होणार आहे। तर चला मग बघूया आता। बोल हाय, सबको हाय बोल। क्या है मत लगा, छोटा बच्चा नहीं लगाता है। नहीं, छोटे बच्चे मेकअप नहीं करते। नहीं किया ना, होंठ खोल ले। बाबू इधर देख, नहीं किया ना, सच्ची नहीं किया। दुपट्टे का क्या करोगी? हे बघा मुलगी आता रेडी झालेली आहे, सॉक्स घालते आहे, शूज घालायचे आहेत। आणि मला जराही वेळ मिळाला नाही ते आल्यानंतर, कारण खूप घाईघाईमध्ये तिला तयार करायला लावलं। आणि आता फोटोशूट होतील आता तिचे। घाल शूज, घाल लवकर पटकन। चला मी तिला शूज घालून देते आधी।
आणि ही माझी क्यूट सी बच्ची लाकी नहीं मैं लाकी हूँ। हाय भगवान, मेरी नहीं हो, पता है मुझे शीला की हो। आपके मम्मा का नाम शीला है ना, मैं जानती हूँ उनको, वो मेरी फ्रेंड है। मेरी है? नहीं, मेरी बेस्ट फ्रेंड है आपकी मम्मी। मेरी बेस्ट फ्रेंड? नहीं नहीं, आपकी नहीं है। क्या है? आपने अभी फोटोशूट निकाल किया ना वहाँ पे, किया कि नहीं? बस सेम वही है। हाय करो सबको, करो हाय करो, इधर इधर हाय करो, इधर इधर बोलो हाय करो, पब्लिक को, पब्लिक को, मेरे सब्सक्राइबर को, इधर 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 है देखो, करो बाय बाय करो। चलो हम फोटोशूट करने चले, चलो। हो गया आपका? हो गया मेरा बच्चा। आपकी नहीं, मैं शीला की हूँ। अच्छा, शीला की हो? हाँ। अरे बाप रे, कितना क्यूट बच्चा। शोरमा घेतोय हे बघा, शोरमा, ऑल टाइम फेवरेट शोरमा, राईट? बघा कशी ओपन करते। मी खालून खाल्लं वाटतं, खा आता। मस्त। चला, झालंय आता आमचा पॅकअप। आणि हे बघा किती वाजलेत आता, 5:05 बाकी आहेत। आणि 1.5 तासातच आमचं म्हणजे पॅकअप झाला, म्हणजे सगळं जे काही फोटोशूट आहे, मेकअप सर्व 1.5-2 तासातच आटपलं। छान झालं फोटोशूट, हो ना सिया? खूप मस्त झालं ना? छान झालं, मस्त झालं। कवर फोटोशूट होतं ॲक्च्युली। आणि इथे बघा, खरंच खूप अंधार आहे, मला चालायला खूप भीती वाटत आहे, कारण इथे ना म्हणजे खूप मोठा ब्रिज आहे स्टेशनपर्यंत जाईपर्यंत, खूप लांबचा लांब असा ब्रिज आहे आणि अंधार, मेन म्हणजे हा एवढा काळोख आहे ना, त्याच्यामुळे अजून जास्त भीती वाटत आहे। आणि इथे बघा सगळे टॉर्च घेऊन चालत आहेत, आणि खरंच खूप भीती वाटत आहे, सगळा अंधारही अंधार। आणि एक दोघं जणांना मग असे जाताना विचारलं, हो ना पाहिलं आपण सी आपण, तर त्यांनी सांगितलं की इथे कायम नेहमी अंधार असतं म्हणून सांगितलं, तर असं नाही व्हायला पाहिजे ॲक्च्युली। बघा ना किती अंधार, आणि भीती वाटते, मला तर छान भीती वाटत आहे। बघा भरपूर लोक येत आहेत, बरं दिसत नसतील तुम्हाला, काय माहिती आता अंधारच एवढा आहे, तर टॉर्च लावूनसुद्धा अंधार येतोय। आणि मग असे आम्ही विचारलोसुद्धा त्यांना, म्हणजे येता जात आहे लोकांना, की ते नेहमी अंधार असतो का म्हणून। मला वाटलं कदाचित आज लाईट वगैरे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असं मला वाटलं, पण मी विचारलं असं सहज, तर त्यांनी सांगितलं की बोलले नाही नेहमी अंधार असतो बोलले इथे, तर असं नाही व्हायला पाहिजे पहिली गोष्ट। इथे
लाइटी लावून घ्या अशी माझी इच्छा आहे, कारण कधी नेक्स्ट टाइम कधी येणं झालं तर खरंच खूप भीती वाटते. रात्रीच्या वेळे तर अजूनच जास्त भीती वाटते, दिवसा काही नाही वाटणार एवढं, पण रात्रीच्या वेळेला खरंच खूप भीती वाटेल. मला स्वतःला खूप भीती वाटत आहे. तर दादा ये ब्रिज हमेशा अंधेरा रहता? हाँ, हमेशा बीच बीच में कभी कभी लाइट कोई चालू रहता, बाकी हमेशा बंद. हाँ, पूरा ही बंद. क्या हुआ? पूरा लाइट बंद है चालू, हमेशा ऐसा ही रहता है. तो ये लाइट क्यों नहीं लगाते? कितना बड़ा ब्रिज है, वो डर लगता है थोड़ा, लगाते क्यों नहीं? पब्लिक के साथ चले जाने का इधर कुछ नहीं, थोड़ा नहीं, लेकिन रात को जब लेडीज वगैरह थोड़ा डर लगता है, डर लगता है वही ना, चोरी वोरी का सब. कितने साल से? एक साल से बंद है. मतलब पहले चालू था? पहले चालू था, फिर अच्छा पहले चालू था, फिर अभी चालू करना चाहिए ना. चलो जेवढे काय म्हणजे ज्वेलरी म्हणा